विभाजक म्हणजे काय व विभाज्य म्हणजे काय हे आपण अभ्यास करणार आहोत. त्यासाठी एक भागाकाराचे उदाहरण आपण पाहूया. 4 या संख्येने 20 या संख्येला भाग दिलेला आहे. 4 ची पाचवी पट 20 आहे. 4 म्हणजे 20 आणि 20 मधून 20 वजा केले तर बाकी शून्य येत आहे. म्हणजे या ठिकाणी भागाकार हा निशेष भाग जात आहे. तर ज्यावेळेस बाकी शून्य येत असते त्यावेळेस भागाकार हा निशेष भाग जाणे असं आपण म्हणत असतो. तर त्यासाठी 6 पेनांचं एक उदाहरण आपण पाहूया. यामध्ये पहिल्या गटामध्ये आपण 6 विद्यार्थी घेतले आणि 6 विद्यार्थ्यांना 6 पेन समान प्रमाणात वाटायचे आहेत. तर आपण पाहू शकता की प्रत्येक विद्यार्थ्याला एक एक पेन मिळालेला आहे आणि 6 च्या 6 पेन 6 विद्यार्थ्यांमध्ये समान प्रमाणात वाटले गेलेले आहेत व वाटणी झाल्यानंतर एकही पेन शिल्लक राहिलेला नाही. म्हणजे या ठिकाणी 6 हा 6 चा विभाजक आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर हेच 6 पेन आपण 5 विद्यार्थ्यांमध्ये समान प्रमाणात वाटायचं ठरवलं तर प्रत्येकाला एक एक पेन देता येईल पण एक पेन शिल्लक राहणार आहे. तर हा शिल्लक राहिलेला पेन या 5 विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला वाटता येणार नाही. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की 5 हा 6 चा विभाजक नाही. त्याचप्रमाणे तिसऱ्या गटामध्ये जर आपण पाहिलं हेच 6 पेन आपण 4 विद्यार्थ्यांमध्ये समान वाटण्याचं जर ठरवलं तर प्रत्येकाला एक एक पेन देता येईल पण 2 पेन शिल्लक राहत आहे आणि त्या 2 पेनांची वाटणी आपल्याला या 4 विद्यार्थ्यांमध्ये उरलेल्या पेनांची वाटणी करता येणार नाही. म्हणजेच या ठिकाणी 4 हा देखील 6 चा विभाजक नाही. त्यानंतर 6 पेन आपण 3 विद्यार्थ्यांमध्ये जर वाटायचं ठरवलं तर प्रत्येक विद्यार्थ्याला 2-2 पेन येत आहे आणि एकही पेन शिल्लक राहत नाही. म्हणजे या ठिकाणी 2×3 जर आपण केलं बेत्रिकक 6 म्हणजेच या ठिकाणी निश्चित भागही जात आहे. तर 3 हा 6 चा विभाजक आहे. असा 6 पेन जर 2 विद्यार्थ्यांमध्ये समान वाटण्याचं ठरवलं तर प्रत्येक विद्यार्थ्याला 3-3 पेन मिळतील. म्हणजेच 6 या संख्येचा 2 हा विभाजक आहे. त्यानंतर 6 पेन जर एकाच विद्यार्थ्याला वाटले तर 6 च्या 6 पेन आपल्याला एका विद्यार्थ्याला देता येतील. म्हणजे 1 हा 6 चा विभाजक आहे. अशा पद्धतीने आपण या पेनांच्या उदाहरणावरून 6 चे विभाजक पाहिले तर 6 चा विभाजक 1, 2, 3 आणि 6 असे 6 चे विभाजक सर्व विभाजक आपण काढले. तर आता आपल्याला विभाजक म्हणजे काय याची व्याख्या आपण पाहूया. तर एखाद्या भाजकाने एखाद्या भाज्याला जर निशेष भाग जात असेल तर तो भाजक त्या दिलेल्या भाज्याचा विभाजक असतो. म्हणजे या पहिल्या उदाहरणात आपण पाहिलं की 4×20 निशेष भाग जात आहे. म्हणजे 4 ही संख्या 20 ची विभाजक आहे आणि विभाज्य म्हणजे काय मग. तर 4 या संख्येने 20 ला निशेष भाग जात आहे तर 20 ही संख्या 4 ने विभाज्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. यानंतर आपण सामायिक विभाजक म्हणजे काय ते पाहूया. तर उदाहरण पाहूया 12 व 16 यांचे विभाजक काढायचे आहे. तर सर्वप्रथम आपण 12 च्या विभाजकांची यादी बनवली आणि ही यादी बनवत असताना आपण पाहूया 12 चे विभाजक 1, 2, 3, 4, 6 व 12. त्यानंतर 16 चे विभाजकांमध्ये 1, 2, 4, 8 व 16 अशा पद्धतीने दोन्ही संख्यांचे विभाजकांची यादी आपण बनवली आणि त्याच्यानंतर त्या दोघांमध्ये जे सारखे सारखे अंक येणार आहेत म्हणजे सामायिक असणार आहेत त्यांची यादी बनवून आपण त्याच्यामध्ये अधोरेखित करू शकतो.
एक त्यानंतर दोन नंतर चार अशा पद्धतीने एक दोन आणि चार हे दोन्ही संख्यांचे विभाजक या ठिकाणी आपण काढले। तर अशा पद्धतीने सर्वप्रथम आपण विभाजकांची यादी करावी, त्याच्यानंतर त्या दोघांमध्ये जे सामायिक विभाजक असतात त्यांची यादी आपण करू शकतो।